आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अनिरुद्ध कामाला जायला निघतो. संजना मुद्दाम त्याला टोमणे मारते आणि मला भीती वाटायला लागली आहे. तुझ्या घरचे सगळे ॲबनॉर्मल आहेत का? ईशा जीव काय देते? अभिवर हल्ला काय होतो? मला भीती वाटते की तुझ्यासोबत मी आहे म्हणून माझ्यावर पण हल्ला होईल, असं संजना बोलते. यावर अनिरुद्ध खूप चिडून, जर तुला माझ्या घरचे ॲबनॉर्मल वाटत असतील तर नको ठेवूस माझ्याशी संबंध, असं बोलून तू शेखरकडे जा, त्याच्याशी लग्न कर, असं बोलतो. यावर सगळीकडे लक्ष द्यायला तुला वेळ आहे, फक्त माझ्याकडे नाही, असं बोलत संजना रडत असते. अनिरुद्ध तिला सगळी परिस्थिती सांगतो. तेव्हा तुला आता त्याच्यासोबत राहायचं असेल ना, असं बोलत संजना त्याला टोमणे मारते. आणि तुला जेव्हा वाटतं तेव्हा तू माझ्याजवळ येतोस, असं बोलून ती त्याला जायला सांगते. दुसरीकडे अरुंधती अंकिता आणि तिच्या आईला भेटायला येते. अंकिताची आई उद्धटपणे अरुंधतीशी बोलत असते. अरुंधती सुद्धा तिला तशीच उत्तरं देते. तेव्हा मी पाया पडायला आलेले नाही, मी अंकितासोबत बोलायला आले आहे. अंकिता जे करते ते चूक आहे. आपल्यासोबत काम करणाऱ्या माणसांना सोडून जाणं हे चूक नाही आहे का? मग तरीही तू हे सगळं दुर्लक्ष का करतेस, असं अरुंधती तिला विचारते. तेव्हा हे सगळं हॉस्पिटलमध्ये होतच असतं. माझी मुलगी एक डॉक्टर आहे, तिने तेच करावं. गुंड मारामारी यामध्ये तिने न पडलेलंच बरं, असं अंकिताची आई अरुंधतीला सांगते. तेव्हा तुमचं शिक्षण तुमच्या वागण्यातून आणि तुमच्या बोलण्यातून दिसतं, असं बोलून तू पोलिसांकडे जाऊन स्टेटमेंट का देत नाहीयेस, असं अरुंधती अंकिताला विचारते. तेव्हा मला या सगळ्यात नाही पडायचं, असं अंकिता तिला उत्तर देते. अरुंधती तिला पुन्हा प्रश्न विचारते. ती सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते. पण अंकिताची आई पुन्हा मध्ये पडत अंकिता मदत नाही करणार, असं बोलून मोकळी होते. तेव्हा अभि आता आमच्यासाठी अनोळखी मुलगा आहे आणि कोणासाठीही अंकिता स्टेटमेंट देणार नाही, असं अंकिताची आई बोलते. आणि तुम्ही तिला इमोशनल ब्लॅकमेल करू नका, असंही ती अरुंधतीला बोलते. तेव्हा अभिच्या जागी जर ही वेळ अंकितावर आली असती तर आमचं अख्खं कुटुंब तिच्या बाजूला उभं राहिलं असतं, असं अरुंधती उत्तर देते. आणि अंकिताला तिचा शेवटचा निर्णय विचारते. पण अंकिता काहीही उत्तर देत नाही. तेव्हा माझा मुलगा यातून बाहेर येईलच, पण तुझ्याकडे एक संधी होती चांगलं वागायची, तीही तू गमावलीस. तू आता कायमची आमच्या नजरेतून उतरशील. शेवटची संधी आहे, जा पोलिसांकडे. पण तुला जर सुडच उगवायचं असेल तर देव तुझं भलं करो. पण यानंतर माझ्या मुलाला कॉल नाही करायचा, त्याच्या आजूबाजूला नाही भटकायचं, असं बोलून जेवढे वर्ष तू डॉक्टरकीचा अभ्यास केला त्यातला काही वेळ चांगुलपणा शिकली असतीस तर आज ही वेळ आली नसती, असं बोलून अरुंधती निघून जाते. ती गेल्यानंतर अभिला इम्प्रेस करायचा हा एकच चान्स होता. मी त्याला आता यातून बाहेर काढलं असतं तर आयुष्यभर माझ्या उपकाराखाली तो असला असता, असं अंकिता तिच्या आईला बोलते. तिची आई तिच्यावर खूप चिडते आणि निघून जाते. इथे अरुंधती घरी येते, घडलेला सगळा प्रकार सांगते आणि अस्वस्थ असते. आजीला अनघाचे आई वडील जे काही बोलले ते आठवत असतं आणि ती त्यांची चौकशी करते. तेव्हा अनघाच्या आई वडिलांनी हे सगळं समजून घेतलंय, असं अरुंधती त्यांना उत्तर देते. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत अंकितानी येऊन स्टेटमेंट दिल्यामुळे हॉस्पिटलवरचा आरोप मागे घेण्यात येतो. नक्की काय घडणार येणाऱ्या भागात जाणून घेण्यासाठी बघत रहा आई कुठे काय करते फक्त स्टार प्रवाहवर. आणि या मालिकेच्या अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.